हॅलो फ्रेंड्स वेलकम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी अज्ञात आनंद गुरव तुमचं माझ्या आज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते मुलांना आज आपण आपला जो सिक्स चॅप्टर आहे वरायटी इन फूड त्याचे क्वेश्चन आन्सर्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 कमेंट आणि शेअर नक्की करा चला तर मग स्टार्ट करूया First question answer in shorts First one which food items can be prepared from wheat? So Kuntai Kunti kele so the answer is breads, biscuits, cake, roti, rava, pasta, noodles, chapati, puri, etc are the food items that can be prepared from wheat. Second one. राईट द नेम्स ऑफ डिफरंट एडिबल ऑइल्स आता एडिबल ऑइल्स म्हणजे जे आपण यूज करतो त्यां त्या ऑइल्सची नावं काय आहेत त्या तेलांची नावं काय आहेत सो द आन्सर इज मस्टर्ड ऑइल सनफ्लावर ऑईल रिफाईंड ऑईल पाम ऑइल पीनट ऑइल ऑलिव्ह ऑइल आर डिफरंट एडिबल ऑइल्स थर्ड क्वेश्चन विच इज द स्पेशल फूड आयटम प्रिपेअर्ड इन युअर विलेज टाउन ऑर सिटी व्हॉट इज इट मेड फ्रॉम आता तुमच्या सिटीमध्ये तुमच्या विलेजमध्ये किंवा तुमच्या टाउनमध्ये स्पेशल फूड असं कोणतं आहे जे प्रिपेअर होतं अँड दी आन्सर इज ह्याचं आन्सर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ते लिहू शकता सो द आन्सर इज पुरणपोळी इज अ स्पेशल फूड आयटम प्रिपेअर्ड इन माय विलेज

आता याच्यामध्ये वेगळं काय आहे सो so मँगो का वेगळा आहे मँगो बिकॉज मँगो इज अ रॉ फ्रूट हे रॉ फ्रूट आहे कच्चं फळ आहे आणि बाकीचे जे सगळे आहेत मँगो पिकल मँगो जाम मँगो पल्प हे प्रोसेस फूड आहेत जे आंब्यापासून तयार केले जातात ओके वाईल रेस्ट आर प्रोसेस मँगो प्रोडक्ट्स सेकंड वन पुलाव पराठा दही भात बिर्याणी आता याच्यामध्ये वेगळं काय आहे तर पराठा बिकॉज पराठा इज अ व्हीट प्रोडक्ट पराठा जो आहे तो गव्हापासून तयार केला जातो वेल रेस्ट आर राईस प्रोडक्ट तर बाकीचे जे पदार्थ आहेत पुलाव दही भात बिर्याणी याच्यामध्ये राईस यूज केला जातो ओके नेक्स्ट क्वेश्चन मैसूर पाक पुरणपोळी थालीपीठ झुणका भाकर अँड द आन्सर इज मैसूर पाक का मैसूर पाक बिकॉज मैसूर पाक ही स्वीट डिश आहे फ्रॉम कर्नाटका ओके मैसूर पाक इज अ स्वीट फ्रॉम कर्नाटका आणि बाकीचे जे आहेत ते महाराष्ट्रीयन डिशेस आहेत व्हायल रेस्ट आर डिशेस फ्रॉम महाराष्ट्रा नेक्स्ट क्वेश्चन गेस वेदर ईच ऑफ द फॉलोविंग आयटम्स इज अ ग्रेन ऑर अ व्हेजिटेबल अँड मेक अ लिस्ट ऑफ द फूड आयटम्स दॅट कॅन बी प्रिपेअर फ्रॉम ईच ओके आता आन्सर आहे याचं आपल्याला मेज पमकीन आणि क्लस्टर बीन्स दिले होते क्लस्टर बीन्स म्हणजेच गवार ओके सो so, मेज हे कशाचं टाईप आहे तर हे ग्रेन आहे अँड फूड uh, आयटम्स प्रिपेअर याच्यापासून पराठा आणि सूप ओके मेज म्हणजेच मैदा देन पंपकिन पमकीन हे व्हेजिटेबल आहे आणि याच्यापासून आपण सलाड पराठा सांबार कढी अशा अनेक गोष्टी बनवू शकतो क्लस्टर बीन्स क्लस्टर बीन्स हे सुद्धा व्हेजिटेबल आहे गवार ओके सो so, याच्यापासून आपण सॅलड आणि व्हेजिटेबल्स भाजी जी आहे ती बनवू शकतो ओके okay, सो so फ्रेंड्स इथे आपले क्वेश्चन आन्सर्स जे आहेत ते कम्प्लीट झालेले आहेत या चॅप्टरचे वरायटी इन फूड होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे